अमरावतीतील उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आताची महत्त्वाची बातमी, या हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान शेख रहीम याला पोलिसांनी नागपूरमधून अटक केलेली आहे। तर आठवा आणि शेवटचा आरोपी शाहीम अजूनही फरार आहे। तर या हत्येतील दोन आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तब्बल 12 दिवसांनी पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलंय। तर इतर 4 आरोपींना या आधीच 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। तर शेवटचा आरोपी, आठवा आणि शेवटचा आरोपी हा अद्याप फरार आहे, पण मास्टर माइंडला मात्र अटक करण्यात आलेली आहे। नागपूरमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे